नमस्कार मी श्वेता भालेकर सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सांध्यांचे आजार आणि आधुनिक उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर आशिष सूर्यवंशी नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत धन्यवाद आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊयात डॉक्टर सूर्यवंशी हे ऑर्थोपेडिक शल्यचिकित्सकांपैकी एक आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ते कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आणि हेड ऑफ ऑर्थोपेडिक ट्रोमा म्हणून कार्यरत आहेत आतापर्यंत त्यांनी दहा हजाराहून अधिक ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया या यशस्वीपणे केल्या आहेत मुंबईतल्या सेठ जी एस मेडिकल कॉलेजमधून त्यांनी ऑर्थोपेडिक्समधून एम एस पूर्ण केलेलं आहे प्रायमरी रिव्हिजन ऑर्थोप्लास्टी या विषयामध्ये जर्मनी आणि यु एसमधून त्यांनी फेलोशिप सुद्धा मिळवलेली आहे डॉक्टर आशिष अनेक महाविद्यालयांमध्ये ऑनररी कन्सल्टंट म्हणून सुद्धा काम पाहतात चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आजचा विषय आहे सांध्याचे आजार आणि आधुनिक उपचार पद्धती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर आशिष सूर्यवंशी सर सुरुवातीला सांदेदुखी म्हणजे काय आहे आणि सांदेदुखीवर कुठल्या कुठल्या प्रकारचे उपचार पद्धती अवलंबली जाते त्याविषयी सांगा खरं बघितलं तर सांधेदुखी जसं बाकीच्या आजारांबद्दल आता अवेअरनेस निर्माण झालं आहे तसं सांधे दु दुखीबद्दल बरेच अवेअरनेस आपल्याला समाजामध्ये दिसून येतं बी पी डायबेटीज याचे जे उपचार घेतले जातात ते योग्यपणे घेतले सुद्धा जातात परंतु सांधेदुखीच्या बाबतीत मात्र बऱ्याच लोकांचे गैरसमज असं असतो की जेव्हा वय येणार उतार वयात सांधे हे झिजणारच आणि त्यामुळे ते बरेच दिवस अंगावर काढत असतात आणि अशा टप्प्यांमध्ये डॉक्टरांपर्यंत पोहोचतात की ज्याच्यामध्ये सर्जरीशिवाय कोणताही पर्याय राहत नाही तर इथे आजच्या अनुषंगाने सांगू इच्छितो की रुग्णांना की सांधेदुखी ही अंगावर काढू नका ज्या टप्प्यामध्ये चालू झाली आहे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण की आता शास्त्राने फार प्रगती केलेली आहे सांध्यांवर वेगवेगळे उपाय उपलब्ध उपलब्ध आहे ज्याच्या अनुषंगाने आपण जे आयुष्य आहे ते अगदी चांगल्या रीतीने जगू शकतो आणि वेदनाहीन असे जगू शकतो डॉक्टर संधिवाताचे सुद्धा रुग्ण आपल्याला आढळतात तर या संधिवाताचा त्या रुग्णाला कितपत त्रास होतो नक्कीच संधीवाताने ग्रासलेल्या रुग्णांना बराच त्रास असतो कारण मनुष्य हा एकच असा प्राणी आहे की तो दो दोन पायावर चालतो तर हे दाखवण्यासाठी काही एक व्हिडिओ मी इथे आणलेला आहे तो मी इथे दाखवू इच्छितो तर आपल्याला या व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात येईल की uh, साधारणतः uh, हे एक्सरे आपल्याला इथे दिसतात आहे ते एका आजीचे uh, एक्सरे आहे चालताना किती uh, त्रास त्यांना होत असेल किंवा चार पावले uh, uh, ते पाच पावलं चालणं पण त्यांच्यासाठी किती डिफिकल्ट असेल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये लक्षात येईल आणि त्याच्यामुळे त्यांना किती वेदनांचा सा हे करावं लागत असेल ते आपल्याला लक्षात येईल तर ऑपरेशन नंतर साधारणतः तिसऱ्या चौथ्या दिवशी घेतलेला हा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की आजी एकदम छान चालत आहेत त्यांच्यामध्ये जो तिरपेपणा आला होता तो पूर्णपणे सरळ चाल झालेला आहे तसंच हा दुसरा रुग्ण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की त्याला कॉन्स्टंट सपोर्ट लागतो आहे एका बाजूने त्यांनी काठी पकडली आहे दुसऱ्या बाजूने त्याला स व्य व्यक्तींनी धरलेलं आहे तर असे काही अवलंबून जीवन रुग्ण जगत असतात परंतु ऑपरेशननंतर त्यांच्यामध्ये अशी काही रिझल्ट्स आपल्याला दिसून येतात तर, तर गुडघ्यामध्ये अशी काही झीज आपल्याला दिसायला लागते ज्याच्यामध्ये हाडाचे तुकडे पडतात त्याच्यामध्ये अलाइनमेंट चेंज होते आणि अशा काही सिवियर्स मध्ये पेशंट आपल्यापर्यंत पोहोचतात की ज्यांना चार पाच पावलं सुद्धा चालणं अशक्य होतं परंतु ऑपरेशन नंतर ते आपले जे दैनंदिन जीवनातली कामे आहेत ते एकदम आरामात करू शकतात परावलंबी राहत नाही आणि स्व स्वतःची कामे स्वतः करू शकतात हाही एक रुग्ण आहे त्याच्यामध्ये आपल्यालाच लक्षात येईल की ऑपरेशन नंतर गुडघ्याची जी अलाइनमेंट आहे ते एकदम सरळ झालेली आहे त्याच्यानंतर चालण्यामध्ये आलेला ऑपरेशन नंतरचा रिझल्ट आपल्याला दिसून येईल तर असे काही ॲडव्हान्टेज आपल्या नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर किंवा सांधेरोपण शस्त्रक्रियेनंतर दिसून येईल तर बऱ्याच लोकांना हा गैरसमज असतो की गुडघेच्या ऑपरेशननंतर माझे नी बेंड करू शकेल का मी गाडी चालवू शकेल का पण मी इथे सांगू इच्छितो की गुडघे बदली झाल्यानंतर अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासूनच ते आपली सर्व कामे करू शकतात आणि इवन डिस्चार्जच्या नंतर काही दिवसात तर पेशंट आपल्या घरातली किंवा सुद्धा कामे करतात पायऱ्या चढणे उतरणे इव्हन गाडी चालवणे या सगळ्या कामं ते एकदम आरामात करू शकतात तर आता जे बा नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आलेले आहे ज्याच्यामध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात येते ज्याच्यामध्ये जो कालावधी आहे हॉस्पिटलाइज कालावधी म्हणजे रा रुग्णामध्ये हॉस्पिटलमध्ये राहण्याचे दिवस ते पण कमी होतात रक्तस्राव पण कमी होतो तर असे काही अतुलनीय रिझल्ट या शस्त्रक्रियेनंतर आपल्याला दिसून येतात अगदी डॉक्टर आपण आता मगाशी उल्लेख केला होता गुडघेदुखीचा के सा। तर साधारण या गुडघेदुखीचे जे रुग्ण आहेत त्यामध्ये काही वयोमर्यादा आहे का कुठल्याही वयोमर्यादेमध्ये आपल्याला गुडघेदुखीचे रुग्ण सापडतात आणि मग त्यामागचे कारण नेमकी काय असतात गुड सांधेदुखीमध्ये सर्वप्रथम तर मी इथे सांगू इच्छितो की महत्त्वाचे सांधे म्हणजे लोअर लिमचे जॉईंट्स आपले आहेत गुडघे किंवा खुबे हे जास्त घासले जातात त्याच्यामध्ये गुडघ्याची जे सा घासण्याची किंवा गुडघेदुखीचे प्रमाण आहे ते भरपूर जास्त प्रमाणात आहे त्याचे जर कारणं आपण बघितले तर सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडाची ठिसूडता वय जसं हो उतार वयात आपण जातो तसे तसे हाडं ठिसूड होत जातात आजकाल तर आपली सिडेंटरी लाईफस्टाईल किंवा बरेचदा आपल्याला जीवनसत्व व्हिटॅमिन डी जे जीवनसत्व आहे ते बरेचदा भेटत नाही त्याच्यामुळे पण हाडे ठिसूळ व्हायला लागतात आणि खास करून स्त्रियांमध्ये मेनपॉज नंतर जी काही हॉर्मोन्सच्या डेफिशियन्सीज होतात त्याच्यामुळे सुद्धा हाडाची झीज व्हायला लागते कुर्च्या घासायला लागतात आणि त्यांना पण संधिवात व्हायला लागतो त्यानंतर काही महत्त्वाचे चार कारणे म्हटलं तर ओबेसिटी आता ओबेसिटी हा भरपूर प्रमाणात गुडघ्याची झीज किंवा खुब्याची झीज करून आणतो कारण की आता नॉर्मल एक व्यक्ती जर उभा असेल तर त्याच्या गुडघ्यावर साधारणतः पाच ते उभा असताना पाच पट वजन येत असतं आणि तेच व्यक्ती जर तो खाली बसला तर ते वजन दहा पट होतं त्याच्या अनुषंगाने आपल्याला लक्षात येईल की किती फोर्सेस हे गुडघ्यावर ॲक्ट करत असतात त्याच्यामुळे <coughs> जसे जसे वजन वाढत जाते गुडघ्यावरचे प्रेशर वाढत जातात आणि मग संधिवात फायला लागतो शिवाय काही स्पेसिफिक रुग्णांमध्ये ज्यांच्यामध्ये इम्युनिटी जरा डाऊन आहे अशा पेशंट्समध्ये आपल्याला काही आजार बघायला भेटतात ज्यांना रुमॅटाइड आर्थरायटीस आपण म्हणतो तर या आजारामध्ये यालाच आपण आमवात म्हणतो ज्याच्यामध्ये बॉडीतली कोणताही सांधा अफेक्ट होऊ शकतो आणि हे खास करून तरुण वयात होतं त्याच्यामध्ये तरुण पण या वेदनांचा हे करावा लागतो आणि त्याच्यानंतर काही असे आहे की म्हणतो एव्हियन खुब्याचा जो सांधा आहे त्याचा काही कारणावश रक्तप्रवाह बंद होतो त्याच्यामुळे ते हाडाचा आर्थरायटीस आपल्याला होऊ शकतो अगदी डॉक्टर आपल्या गुडघ्याची नेमकी संरचना नेमकी कशी असते आणि त्याचबरोबर जर आपल्याला संधिवात जडला तर त्यामध्ये काय नेमका बदल होतो नक्कीच ते सांगण्यासाठी एक व्हिडिओ मी इथे आपल्याला दाखवू इच्छितो की या व्हिडिओमध्ये आपल्याला लक्षात येईल की जे हाड गुडघ्याची रचना आहे ती कशा कशा प्रकारची झाली आहे तर गुडघ्याची रचना ही मांडीचे हाड आणि नडगीच्या हाडापासून झालेली असते मांडीच्या हाडाचा खालचा भाग आणि नडगीच्या हाडाचा वरच्या भागाला जे कवरन अस कवरिंग असतं त्याला कुर्च्या किंवा कार्टिलेज आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये एक गादी असते ज्याला आपण मेनिस्कस म्हणतो त्याशिवाय या सगळ्यांना आणि घेरलेलं असतं आणि याला जे आवरण असतं त्याला आपण कॅप्सूल म्हणतो आणि याच्या आतमध्ये सायनोएल फ्लुईड किंवा वंगन असतं ज्याच्यामुळे त्याचं लुब्रिकेशनचं काम अगदी छानपणे होत राहतं परंतु काही कारणं वश जसं वय वाढत जातं कि किंवा काही आजारांमुळे ओबेसिटीमुळे हाडांच्या ठिसुडतेमुळे ज्या हे खुर्च्या आहेत त्या प्रथम घासल्या जातात त्यांना भेगा पडायला लागतात ला 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 आणि त्या भेगा पडल्यानंतर त्याच्यातले जे बोन एंड्स आहेत ते उघडे पडतात आणि ते हाडं एकमेकांना घासल्यामुळे तिथे हाडांचे तुकडे पडायला लागतात आणि तुकडे पडायला लागल्यामुळे एका साईडचा जो सांधा आहे तो जास्त प्रमाणात घासला घासल्या जातो आणि तिरपेपणा गुडघ्यांमध्ये यायला लागतो त्याच्यामुळे अशी काही चाल पेशंटची होऊ शकते रुग्ण काही तिरपे चालू शकतात किंवा मग अशीच आपण व्हिडिओमध्ये बघितलं की चार पाच पाऊल चालणे तुलना चालणे त्यांना अशक्य होऊन जातं अच्छा डॉक्टर सांधे निदान आपण कुठल्या कुठल्या चाचण्यांच्या आधारावर करता हां सांधेदुखीसाठी बरेच काही चाचण्या आता उपलब्ध झाल्या आहेत त्याच्यातले प्राथमिक चाचणी आपण ज्याला म्हणूया म्हणजे एक्सरे तर जो पण सांधा दुखतो आहे त्या सांध्याचा एक्सरे काढणे फार आवश्यक आहे त्या एक्सरेमध्ये आपल्याला बरेच काही चेंजेस दिसून येतील ज्याच्यामध्ये गुडघ्याची मधली जी गॅ गॅप आहे ज्याच्यामध्ये मेनिस्कस किंवा गादी असते ती कमी झाली आहे का त्याच्यानंतर हाडांचे काही तुकडे पडले आहे का त्याची जी अलाइनमेंट आहे म्हणजे मांडीचे हाड आणि नडगीच्या हाडाची जी ठेवण आहे ती व्यवस्थित आहे का रचना विस्कळीत झाली आहे आणि किती टप्प्यांमध्ये विस्क झाली आहे हे एक्सरेवर आपल्याला बेसिकली कळतं त्याच्यानंतर कधी कधी काही पेशंटमध्ये विशिष्ट तपासण्या कराव्या लागतात जर पेशंट हे अगोदरच्या टप्प्यांमध्ये डॉक्टरांपर्यंत पोहोचलं तर मॅग्नेटोक रिझो मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे एम आर आय आपण ज्याला म्हणतो अशी टेस्ट करावी लागू शकते ज्याच्यामध्ये आपल्याला कुर्च्या किती प्रमाणात झिजल्या कि आहे किंवा गादीमध्ये काही बदल झालेले आहेत का लिगामेंट किती कशा आहेत ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात आजकाल त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे ज्याच्यामध्ये कार्टिलेज मॅ मॅपिंगसुद्धा करता येतं म्हणजे कुर्च्याची मॅपिंग एक्झॅक्टली exactly कुर्च्याची जी मांडणी आहे ती व्यवस्थित आहे का कुठे कुठे डिफेक्ट्स आहेत ते आपल्याला एम आर आयवर डायग्नोज करता येतात त्यानंतर काही पेशंटमध्ये रक्ताच्या तपासण्यासुद्धा कराव्या लागू शकतात मग अशीच आपण रुमॅटायड आर्थरायटीसबद्दल बोललो ज्यालाच आमवात म्हणतात त्या आमवातामध्ये काही विशिष्ट तपासण्या कराव्या लागतात ज्याच्यामध्ये आर ए फॅक्टर आपण म्हणतो अँटी सी पी अँटीबॉडीज अशा काही तपासण्या करून आपल्याला त्या आजारासाठी स्पेशल काही मेडिसिन्स देता येत आणि काही पेशंट्समध्ये मात्र आपल्याला डायग्नोस्टिक आर्थोस्कोपी म्हणजे दुर्बिणीची शस्त्रक्रिया करूनच डायग्नोसिस होते ज्याच्यामध्ये डायग्नोसिस आणि थेरपी म्हणजे ट्रीटमेंटसुद्धा त्या स्टेजमध्ये आपल्याला करता येतं की कुडच्या ज्या झिजल्या आहेत त्या फक्त मऊ झाल्या आहे का त्याचे धागे निघाले आहे का आणि धागे निघाले असेल तर त्या स्टेजमध्ये त्याला कॉन्ड्रोप्लास्टी आपण म्हणतो ते गुडगुडीत करण्यात येतात ज्याच्यामध्ये अगोदरच्या टप्प्यांच्या रुग्णांमध्ये नक्कीच फरक पडू शकतो यालाच आपण बरेचदा लेझर सर्जरीसुद्धा म्हणतो अच्छा डॉक्टर गुडघा प्रत्यारोपण ही शस्त्रक्रिया केली जाते पारंपरिक पद्धतीने सुद्धा ती केली जाते आणि आता विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे त्याच्यामध्ये आता रोबोटिक सर्जरीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे तर त्याविषयी काय सांगाल नक्कीच प्रथम तर बरेच आता जर बघितलं आपण तर रोबोटिक शस्त्रक्रिया ही फार प्रचलित झालेली आहे सगळ्या लोकांमध्ये माहिती आहे है की आ, रोबोट ही सर्जरी करतो परंतु आमच्या म्हणजे ऑ ऑर्थोपेटिक्समध्ये तरी रोबोट ही सर्जरी करत नाही तर रोबोट फक्त असिस्ट करत असतो डॉक्टरांना आणि तो एक मदतनीस असतो की सगळे ॲक्युरेट रिडिंग्स तो देत असतो डॉक्टरांना ज्याच्या अनुषंगाने आपण शस्त्रक्रिया हे एक अचूकतेने पार पाडू शकतो तर तेच दाखवण्यासाठी मी एक व्हिडिओ आपल्याला इथे आणलेला आहे या व्हिडिओ मध्ये आपल्याला लक्षात येईल की अगोदरच्या काळात म्हणजे अगोदरच्या काळात जेव्हा ज्याला जा आपण कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट म्हणतो अगोदरच्या काळात कशा प्रकारे ही ग गुडघ्याची शस्त्रक्रिया व्हायची आणि आता त्याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत तर आता ही आपल्याला जो व्हिडिओ दिसतो आहे त्याच्यामध्ये हे रोबोटिक शस्त्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारची काही मॅपिंग गुडघ्यावर करण्यात येतं आणि ते मॅप्स आपल्याला क माहिती देत असतात की किती प्रमाणात झी झालेली आहे आणि त्याच्यानुसारच जर आपण कन्व्हेन्शनल नी रिप्लेसमेंट सर्जरी बघितली तर त्याच्यामध्ये एक सॉ यूज होतं सॉ ही म्हणजे आपल्या एक कार्पेंटरकडे जशा प्रकारची सॉ असते तशीच का ही सॉ वापरण्यात येते ज्याच्यामध्ये बोनचे काही काप घेण्यात येतात कट करण्यात येतात त्याच्यामध्ये बरेचदा ह्युमन एरर होण्याची फार चान्सेस असतात कारण की याची थिकनेस जी असते जाडी ती साधारणतः तीन ते चार एम एमपर्यंत असते त्याच्यामुळे नॉर्मल बोनसुद्धा त्याच्यामध्ये कट होऊ शकते परंतु जी आता ही रोबोटिक शस्त्रक्रिया आपण दाखवतो आहे त्याच्यामध्ये अशा काही प्रकारच्या बर्स आपण यूज करू शकतो या बर्सला काही विशिष्ट सेन्सेस असतात हा जो रोबोट आहे आपण दाखवतोय तो थर्ड जनरेशन रोबोट्स आहे रोबोट आहे ज्याच्यामध्ये ही जी बर टेक्निक आहे ती फार आ, नवीन पद्धतीची आहे ज्याच्यामध्ये जर आपण चुकीने नॉर्मल बोन काढायला गेलो तर ते बर ऑटोमॅटिकली स्टॉप होतं त्याच्यामुळं नॉर्मल बोन निघत नाही जेवढा फक्त घरा खुर्च्यांचा भाग आहे तेवढाच काढण्यात येतो आणि त्याच्या जागी नवीन खुर्च्या लावण्यात येतात तर ही जर रोबोटिक शस्त्रक्रिया आपण बघितली तर खरंच एक वरदान ठरवतो आहे कारण की याच्यामध्ये जे पेशंट्स आहेत बरेचदा काय आढळून आलं आहे की नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया तशीच एक फार यशस्वी शस्त्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये रिझल्ट्स हे फार छान आहेत परंतु काही म्हणजे ऐंशी टक्क्यांमध्ये रिझल्ट खूप चांगले असतात पण ट्वेंटी टक्के वीस टक्के पेशंटमध्ये काही प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतात त्यांनाच आपण आउटलायर्स असं म्हणतो तर ते या रोबोटिक शस्त्रक्रियेने हे आउटलायर्सचं जे प्रमाण आहे ते बरेच काही कमी झालेलं आहे कारण की पेशंटचा जो सॅटिस्फॅक्शन रेट आहे ऑपरेशन नंतर सॅटिस्फॅक्शन रेट वाढलेला आहे शिवाय या ऑपरेशनमध्ये अगदी कमी टक्क्यांमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात येते त्याची ॲक्युरसी म्हणजे ह्युमन एरर होण्याचे चान्सेस फारच कमी आहे आणि त्यानंतर जर बघितलं तर, तर रुग्ण लवकरात लवकर आपल्या दिनचर्यात परत जाऊ शकतो असे काही बरेच ॲडव्हान्टेज या रोबोटिक शस्त्रक्रियेचे दिसून येतात ज्याच्यामुळे रुग्णांना नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो आणि आम्ही इथे सांगू इच्छितो की आमच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हे एशियातलं पहिलं हॉस्पिटल आहे जिथे हे रोबोटिक शस्त्रक्रिया थर्ड जनरेशन रोबोट आणण्यात आलं आणि तेव्हापासून आतापर्यंत आम्ही जवळपास वीस ते पंचवीस हजार सर्जरीज केलेले आहे आणि ते सगळे पेशंट एकदम हॅपी आहेत अगदी आपण त्रस्त असाल किंवा अन्यही काही आजार असतील तर त्यासाठी जर तुम्हाला उपचार घ्यायचे असतील डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर सध्या स्क्रीनवर जे संपर्क क्रमांक दिसत आहेत ते आवर्जून लिहून घ्या आणि त्यावर संपर्क करून डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या सांध्यांचे आजार आणि त्यावर आधुनिक उपचार या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत कार्यक्रमामध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची पाहत रहा साम टीव्ही सांध्यांचे आजार आणि त्यावर आधुनिक उपचार या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर आशिष सूर्यवंशी सर मगाशय तुम्ही इतर गोष्टींबद्दल सांगितलं आता खुब्याची सांधेदुखी हा सुद्धा एक वेगळा प्रकार आहे तर सुद्धा रुग्ण आढळत आहेत तर त्याविषयी काय सांगाल त्यामागचे कारणं काय असतात खुब्याची खूब्याची संधी दुखी त्यालाच आपण हिप आर्थरायटीस असं म्हणतो तर हिपारथ्रायटिसचं प्रमाण पण तरुण वयांमध्ये दिसून येतं खास करून तरुण वयामध्येच हे आजार दिसून येतात त्यातलं प्रामुख्याने जे कारण आहे ते आहे अवेस्क्युलर निक्रोसिस ऑफ हेड फिमर ज्याच्यामध्ये काय असतं की आता मी इथे एक आपल्याला व्हिडिओ आणलेला आहे दाखवण्यासाठी की नॉर्मली जी खुब्याची रचना आहे ती कशा प्रकारची असते तर खुब्याचा जॉईंट हा बॉल एंड सॉकेट जॉइंट आपण ज्याला म्हणतो तो अशा काही प्रकारचा असतो ज्याच्यामध्ये मांडीच्या हाडाचा वरचा भाग ज्याला आपण फिमोरल हेड म्हणतो आणि जे पे, आपले पेल्विक बोन्स आहे त्याच्यापासून एक सॉकेट तयार झालेलं असतं आणि अशा प्रकारचा हा बॉल अँड सॉकेट जॉईंट तयार झालेला असतो तर साधारणतः मगाशीच मी बोलताना आपल्याला सांगितलं की उभं असताना त्याच्यावर बरेच काही प्रेशर्स येत असतात आणि हे जो हिप जॉईंट आहे याची मोबिलिटी फार जास्त असते गुडघ्याच्या जॉईंटपेक्षा तर काही कारणावश त्या ज्या फ्युमोरल हेड आहे त्याचा रक्तप्रवाह कमी व्हायला लागतो तर असे काही आवरण त्याच्यावर असते आणि रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे जे खुब्याचा सांधा

झीज व्हायला लागते आर्थरायटीस व्हायला ला लागतो आणि तीव्र वेदना पेशंटला व्हायला लागतात ला 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 तर एव्हीएन हे फार महत्त्वाचे कारण आहे सध्याच आपण दोन वर्षापासून कोविड एअरामधून जातो ज्याच्यामध्ये बरेचदा पेशंटला बरे करण्यासाठी आपल्याला स्टेरॉईडचा उपयोग करावा लागतो हायर जे मेडिसिन्स आहेत ते द्यावे लागतात त्याचे नक्कीच काही साईड इफेक्ट असतात तर त्याच्यातला एक साईड इफेक्ट आहे हा एव्हीएन ज्याच्यामध्ये जो रक्तप्रवाह आहे तो कमी व्हायला लागतो आणि जो फिमोरल हेड आहे किंवा बॉल ज्याला आपण म्हणतो तो घासायला लागतो आणि त्याच्यामध्ये मध्ये पेशंटला असंही अशा वेदना होतात तर अशा पेशंटमध्ये आपल्याला हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया नक्कीच फार उपयोगी ठरू शकते ज्याच्यामध्ये अशा काही प्रकारची शस्त्रक्रिया असते की ज्याच्यामध्ये जो खराब झालेला भाग आहे ज्याला आपण फ्युमरल हेड म्हणतो तो काढण्यात येतो आणि त्याच्या जागी नवीन इम्प्लांट टाकण्यात येतं जर आपण आता बघितलं की इम्प्लांटमध्ये पण बरीच काही डेव्हलपमेंट झालेली दिसून येते हिप रिप्लेसमेंटमध्ये पण कम्प्युटर नॅव्हिगेशन सर्जरी झालेलं आहे त्यालाच आपण रोबोटिक सर्जरीसुद्धा म्हणू शकतो ज्याच्यामध्ये आपण आ, आ, तो बॉल जो आहे तो चेंज करण्यात येतो त्याच्या जागी नवीन आ, सांधा लावण्यात येतो तो जो आहे तो सेरॅमिक किंवा ऑक्झेनियम अशा काही मटेरियलचा असतो की ज्यांची लॉंगेविटी वाढते तर बऱ्याच लोकांना अशी समजूत असते की सांधे बदलल्यानंतर लग लगेच काही वर्षानंतर बरीच सांधे बदलावे लागतात ला तर मी इथे सांगू इच्छितो की हे जी हिप रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया आहे त्याच्यानंतर साधारणतः त्यांची जी लाँगेविटी किंवा लाईफ त्यांची लाईफ आपण म्हणू शकतो ती साधारणतः पंचवीस ते तीस वर्ष ॲव्हरेज लाईफ आहे त्याच्या लोकांमध्ये ते जास्त चालतात त्याच्यामुळे याला घाबरून न जाता या सर्जरीला करून घेणे आणि आपल्या दैनंदिन जीवनात परत येणे फार महत्वाचे ठरू शकते पण डॉक्टर प्रकारच्या उपचार पद्धती आहे आणि साधारण याचं सा निदान कुठल्या आधारावर केलं जातं हां निदांच्याबद्दल आपण मगाशीच बोललो की ज्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे आहे एक्सरे किंवा एम आर आय या तपासण्याकरून आपल्याला नक्कीच ते कोणत्या टप्प्यांमध्ये आहे ती समजतं बरेचदा रुग्ण अंगावर काढतात आणि फार पुढच्या टप्प्यांमध्ये येतात जसं आता आपण ही पारथायटीजबद्दल बोलतोय तर प अगोदरच्या टप्प्यात येणाऱ्या रुग्णांसाठी बरेच काही ट्रीटमेंट पद्ध पद्धती आता उपलब्ध झाली आहे ज्याला आपण स्टेम स्टेमसेल थेरपी म्हणतो म्हणजे जे आपल्या बॉडीतले स्टेम सेल्स आहेत ते बाहेर ग्रो केले जातात आणि तेच स्टेम स्टेमसेल नंतर तिथला रक्तप्रवाह वाढवण्यासाठी साठी आपल्याला वापरता येते त्यालाच ऑसग्रो टेक्निक आपण म्हणतो शिवाय प्लेटलेट रिच प्रा प्लाझ्मा म्हणून एक टे टेक्निक आहे ज्याच्यामध्ये आपण प्लेटलेटचे इंजेक्शन त्या खुब्यामध्ये देण्यात येतात ज्याच्यामुळे शस्त्रक्रिया ही हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया टळू शकते पण त्या त्याच्यासाठी हा रुग्ण लवकरात लवकर डॉक्टरांपर्यंत पोहोचणं फार आवश्यक असतो तर काही दाखवण्यासाठी मी इथे काही व्हिडिओ आणले ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेनंतर पेशंटला कसा फरक पडू शकतो तर इथे जो व्हिडिओ मी लावला आहे त्याच्यामध्ये एक्सरे आपल्याला दिसत आहे कशा प्रकारची झीज झालेली आहे आणि शिवाय पेशंटला चालताना किती त्रास होत आहे दि, दिसून येत आहे तर चालताना काय होतं की आम्ही याला लिम्पिंग गेट म्हणतो म्हणजे पेशंट चालताना त्या पायावर अगदी कमी वेळ वजन देतो कारण की पेन एवढं असतं की त्याच्या कमी वजन त्यांना द्यावं दे लागतं पण ऑपरेशन केल्यानंतर ते अगदी नॉर्मली सगळे कामे करू शकतात इथे या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसत आहे की हाच पेशंट ऑपरेशन नंतर गाडी चालवणे किंवा आपल्या दैनंदिन जीवनातली सगळी कामे व्यवस्थित ित्या करू शकतो त्याच्यावर पूर्ण वजन घेतानाही त्याच्या कशीही प्रकारचे काही प्रॉब्लेम होत नाही आहे किंवा इवन आ, खाली बसणे पायऱ्या चढणे उतरणे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी ते प अगोदरसारखे करू शकतात तर असे काही ॲडवांटेज या सर्जरीच्या आहे मगच मगाश मी मगाशीच मी बोललो की याच्यामध्ये आता नवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहे ज्याच्यामध्ये सेरॅमिक इम्प्लांट हे फार महत्त्वाचे ठरू शकते किंवा आता त्याला ड्युएल मोबिलिटी इम्प्लांट पण उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये दोन ठिकाणी जॉईंटमध्ये मुवमेंट होते त्याच्यामुळे जी मुवमेंट आहे ती अगदी नॉर्मल किंवा नैसर्गिकरित्या होतंय असं आपल्याला जाणून येतं त्याच्यामुळे अशी शस्त्रक्रिया करून घेणे बरेचदा महत्त्वाचे ठरतं कारण की त्यांनी पेशंटची जी डिसेबिलिटी आहे ती नक्कीच कमी होऊन जाते अगदी डॉक्टर जस वय वाढतं तस तसं हाडांचा ठिसूळपणा वाढतो आणि त्यामुळे फ्रॅक्चर जे होतं ते लगेच होतं तर याविषयी काय सांगाल यावर काय वेगळे उपाय आपल्याला करता येतील साधारणतरी जर आपण लिटरेचर बघितलं सर्वात महत्त्वाचं जे फ्रॅक्चर आहे म्हणजे ते खुब्याचं फ्रॅक्चर तर आता आपण याला म्हणजे जसं आपण हार्ट अटॅक म्हणतो तसं याला आपण हिप अटॅकसुद्धा म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये कारण की हे जे फी फ्रॅक्चर्स आहे खुब्याचे होणारे फ्रॅक्चर्स हे खास करून उतारवयातच होतात कारण त्यांच्यामध्ये हाडं ठिसूड झालेले असतात साठीनंतरच ते फ्रॅक्चर्स जनरली होतात परंतु आताही त्याचं प्रमाण वाढत चाललं आहे कारण की ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण वाढत चाललं आहे तर हे जे फ्रॅक्चर्स होतात त्यानंतर फ्रॅक्चर झाल्यानंतर नंतर त्यांची जी मॉर्टॅलिटी म्हणतो आपण किंवा मॉर्बिडिटी असतं दुसऱ्यावर डिपेंडन्स हा फार वाढलेला असतो त्याच्यामुळे ज्या ज त्यांच्या नॉर्मल हालचाली आहेत त्या बंद होऊन जातात आणि बरेचदा पेशंटचा किंवा त्यांच्या नातेवाईकांचा हा गैरसमज असतो की या वयात फ्रॅक्चर झाले तर त्यांना ऑपरेशन नाही करू शकणार परंतु मी इथे सांगू इच्छितो की ऑपरेशन नंतर लगेच दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी ते आपल्या पायावर उभे राहू शकतात आणि आपल्या पूर्वरच म्हणजे जे काही ऑपरेशनच्या आधीचं स्टेटस होतं पडण्याच्या आधीचं स्टेटस होतं त्या स्टेटसवर परत येतात आणि आपली दैनंदिन जीव कामं सगळी करू शकतात तर ही जे फ्रॅक्चरची सर्जरी आहे ती करून घेणे फार महत्त्वाचं आहे शिवाय आताच आम्ही याच्यासाठीच फॉल प्रिव्हेंशन अवेअरनेस प्रोग्राम रागवतो आहे म्हणजे बरेचदा समाजामध्ये याची फार अवेअरनेस नाही आहे की ज्याच्यामध्ये वय झाले की हाडं ठिसूड होतात आणि मग ते फ्रॅक्चर होतात आणि ते कमी करण्यासाठी हे फॉल प्रोग्राम आम्ही बरोबर सांधे किंवा आजार असतील तर ते अंगावर काढू नका त्यावर योग्य सल्ला घेऊन डॉक्टरांचे उपचार अवश्य घ्या आणि तुम्हाला सुद्धा या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर सध्या स्क्रीनवर जे क्रमांक दिसत आहेत ते लिहून घ्या आणि त्यावर संपर्क साधा डॉक्टर आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान अशी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते धन्यवाद सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा साम टीव्ही नमस्कार